बिहार मध्ये नीतीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. संध्याकाळी 5 वाजता हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी यादी निश्चित केली. एकूण 32 मंत्री शपथ घेतील. यात भाजपच्या वाट्याला 14 मंत्रिपदं येणार असल्याची चर्चा आहे, तर JDU आणि लोकजनशक्ती पक्षाच्या आघाडीला 2 मंत्रिपदं मिळतील. लोकजनशक्ती पक्षाकडून पशुपती पारस यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचं बोललं जाते. याशिवाय अनेक नवीन चेहऱ्यांचा या नीतीश यांच्या मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.